तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पै जीवाची या बोधा गोचर जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्रावो। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून विस्ताराने आपल्याला सांगितलेला आहे। 15व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 15व्या अध्यायातील 7व्या श्लोकाचं चिंतन ज्ञानेश्वर महाराज करतायत। 346 क्रमांकाच्या ओळीचा विचार आपण करतोय। भगवान परमात्मा आपल्या स्वरूपाचं वर्णन करत असताना जीवाला सुद्धा आपलं स्वरूपच आहे असं मानतात, किंबहुना भगवंताची एक प्रकारची करुणा आहे। देव काकुळतीला येऊन त्या ठिकाणी म्हणतायत, जीवाचं जे दुःख आहे भगवंताने पाहिलंय आणि हा जीव दुःख भोगतोय। जन्म मरण सुख दुःख हे सगळं दुःख जीवाच्या पाठीमागे का लागलं भगवंताच्या लक्षात आलंय की अज्ञानामुळे हे सगळं जीवाने दुःख तयार केलेलं आहे। काकुळतीला येऊन भगवान परमात्मा म्हणतात की वास्तविक पाहता हा जीव जो आहे तो माझा अंश आहे आणि माझा अंश म्हटल्यानंतर हा माझ्यासारखा असला पाहिजे। मी जसा सच्चिदानंद स्वरूप आहे, मी जसा नेहमी आनंदी आहे, मी सुखरूप आहे, माझा अंश असल्यामुळे हा सुद्धा माझ्यासारखाच असला पाहिजे, सुखी असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे, ज्ञानस्वरूप आहे। पण असं असताना सुद्धा अनेक प्रकारची दुःख जीवाला भोगावी लागतात। जन्म भोगावं, जन्माचं दुःख भोगावं लागतंय, मरणाचं दुःख भोगावं लागतंय, सर्व प्रकारचं दुःख भोगावं लागतंय, मानापमानाचं दुःख आहे, निंदास्तुतीचं दुःख आहे, हे सगळं दुःख जीवाच्या मागे का लागलं? तर जीव विसरला परमात्म्याला, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84। तया विचाराच्या देशी किंवा विसराच्या देशी प्रसिद्धिगा जीव ऐशी। तेने भाष केली देहेशी आघवाविषयी। जीव विसरलेला असल्यामुळे जीवाला सगळं दुःख भोगावं लागतं म्हणून भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा आठवण करून देतात। जीवाकडे पाहिल्यानंतर हा नको ते खातोय, नको ते पितोय, नको तिकडे जातोय, सुखाकरता खूप प्रयत्न करतोय पण याला शाश्वत सुख मिळत नाही आणि म्हणून भगवान परमात्मा काकुळतीला येऊन या श्लोकामध्ये म्हणतात, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन। वास्तविक पाहता या जीवलोकामध्ये संसारामध्ये जीव झालेला म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व आपल्यावर घेतलेला, मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी अमुक केलं, मी तो असं जो काही म्हणणार आहे भगवान परमात्मा सांगतात, वास्तविक पाहतात त्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही, त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व नाही, त्याच्या ठिकाणी जन्म नाही, त्याच्या ठिकाणी मरण नाही, पण हा माझा अंश आहे आणि सनातन आहे, अविनाशी आहे।
हा कधीच मरत नाही. जीव न देखे मरण, धरी नवी सांडी जीर्ण म्हटलेलं आहे. पण असं असताना सुद्धा हा स्वतः जीव झाला, या संसारात आला, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पापपुण्य अंगी घेतले जडून, वर्म जाणे कोण करता तो, कोण करताय तो जाणत नाही. आणि जीव झालेला आहे तो दुःख भोगतोय, देवाला काही हे पाहत नाही. जसं गोपाळांच्या बरोबर भगवान परमात्मा खेळत होते, त्यांच्याबरोबर राहत होते, खेळ खेळत असताना भगवंतांनी त्या गोपाळांच्याकडे पाहिलं आणि गोपाळांना भगवान परमात्मा म्हटले, अरे बाबा मी कसा आणि तुम्ही कसे, जसा मी आहे तसेच तुम्ही आहात, तुमची तब्येत मात्र एकदम रोडावल्यासारखी दिसते, तुम्ही एकदम दुःखी दिसतात, काय कारण आहे, माझ्यासारखे तुम्ही झाले पाहिजे. देवाला देवाचा स्वभाव असा आहे की तो सगळ्यांना आपल्यासारखं करून टाकतो. दुःखी असलेला देव जीवाने त्याला आवडत नाही, म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी बोलतात, ममैव अंशो जीव लोके जीवभूत सनातन. जीव झालेला आहे, हा मूळचा जीव नाही आहे. जीव लोकांमध्ये हा जीव झाला आहे, अज्ञानामुळे झालेला आहे. कशामुळे झाला त्याचं उत्तर दिलं, मनश्रेष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी करिष्यती. प्रकृतीस्थानी मनश्रेष्ठानी इंद्रियानी करिष्यती म्हणजे प्रकृतीचे ही सहा इंद्रिय आहेत, याच्यात सगळीच इंद्रिय घ्यायची. हे सगळं प्रकृतीचं जे आहे त्याने आपल्यावर ओढून घेतलं आहे, दुसऱ्याचं ओझं आपल्यावर ओढून घ्यायचं आणि दुःखी व्हायचं. देखे पुढीलाचे ओझे आपल्या माता घेईजे, सांगे कान दाटीजे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घ्यायचं आणि विनाकारण दुःखी व्हायचं. तैशी शुभाशुभे कर्मे निपजती प्रकृती धर्मे, मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. विनाकारण लोक दुःखी, नसत्या छंदे नसत्या छंदे, जग विनोदे विवळ तसे. तुकाराम महाराज म्हणतात काही कारण नाही. हो, काही काही लोक तर जगाचं कसं व्हायचं, जगात हे चाललं आहे, जगात ते चाललं आहे, जगात खूप वाईट आहे, आता ह्या जगाचं कसं व्हायचं, पहिलं तुझं कसं व्हायचं हे बघ, मग जगाचं कसं व्हायचं. सगळ्या जगाचं ओझं आपल्यावर, घराचं ओझं आपल्यावर विनाकारण घेऊन दुःखी होतात. मी करता आहे असं त्यांना विनाकारण वाटतं, दुसऱ्याचं ओझं आपल्यावर घेतात. एक पूर्वीच्या काळी उदाहरण द्यायचे महाराज लोक, किंवा आमचे गुरुवर्य वैकुंठवासी वैद्यबाबा नावायचे, काही लोक म्हणतात मी आहे म्हणून हे सगळं चाललं आहे, नीट चाललं आहे. म्हटले तू जाऊन बघ, याच्यापेक्षा नीट चालतं आहे. सर्व काही व्यवस्था करता करविता भगवान परमात्मा आहे. अर्जुन महाराजांना जे दुःख झालं ते कशामुळे झालं, मी मारल्यानंतर हे मरतील, मला पाप लागेल, मी केलं तरच हे होईल. स्वदेहा नाम अर्जुनो, परदेहा नाम स्वजनो, संग्रामा नाम मलिनो पापाचारो. पण भगवान परमात्म्याने गीता सांगितली आणि समजून सांगितलं, बाबा वास्तविक पाहता तू माझा काय आहेस, अंश आहेस. करता करविता परमात्मा आहे, किंवा करती करविती प्रकृती आहे. विनाकारण तो आपल्या ते डोक्यावर घेऊ नकोस आणि सुखी दुःखी होऊ नकोस,
करणे का न करणे हे आगवे तोची जाणे, विश्व चळ तसे जेणे परमात्मेने. म्हणून भगवंत पुन्हा पुन्हा सांगतात, ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातन हा. महा जीवलोक म्हणजे नेमकं काय, जीवलोक कशाला म्हणायचं त्याचा विचार भगवान परमात्मा सांगतात. जीवलोक म्हणजे संसार. जीवेन लोक्यते दृश्यते इति जीवलोक. जीवाकडून जो काही पाहिला जातो, जीवाकडून जे काही अनुभवलं जातं त्याला जीवलोक म्हटलं, त्यालाच संसार असं म्हटलेलं आहे. ज्ञानोबारायांनी ह्या जीवलोक शब्दाचं व्याख्यान जे केलं आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे. बघा ओवी सगळ्यांनी, हां, 346 पै जीवाचिया बोधा गोचर झो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. जीवलोक, जीवलोक म्हणजे काय, दोन व्याख्या आहेत या ठिकाणी जीवलोकाच्या दिलेल्या आहेत. आपण ज्याला जीवलोक, भगवान परमात्मा गीतेत बोलून गेले, श्लोकात बोलून गेले जीवलोक, मग हे जीवलोक तरी काय आहे. ज्ञानोबराय त्याचं स्पष्टीकरण लिहितात, पै जीवाची या बोधा गोचरू जो हा धांदा तो जीवलोक शब्द अभिप्रावो. जीवलोक शब्दाचा अभिप्राय काय आहे, म्हणजे जीवाच्या बोधा गोचर जो हा धांदा. जीवाच्या बोधाला गोचर, जीवाच्या ज्ञानाला गोचर म्हणजे विषय. जेवढा काही धांदा लिहिले, धांदा म्हणजे व्यवहार, जीवाच्या ज्ञानाला जेवढा काही व्यवहार विषय होतो तो सगळा काय आहे, जीवलोक आहे. मग जीवाच्या ज्ञानाला विषय काय काय होतं, जीवाच्या ज्ञानाला विषय काय काय होतं, हे सगळं विश्व तिन्ही भुवन जीवाच्या ज्ञानाला काय होतात, विषय होतात. मी, तू, हा, हे सगळं जीवाच्या ज्ञानाला विषय होतात. जन्म, मरण, सुख, दुःख, माझं, तुझं, हे सगळं जीवाच्या ज्ञानाला काय होतं, विषय होतं. आणि जे जीवाच्या ज्ञानाला विषय होणारा जेवढा काही व्यवहार असेल त्याला सगळ्याला काय म्हणायचं, जीवलोक. मी देह आहे ही वृत्ती कुठल्या लोकातली आहे, जीवलोकाची. मी सुखी म्हणत असेल तर तो कोणत्या लोकात आहे, जीवलोकात आहे. मी दुःखी आहे म्हणत असेल तर जीवलोकात. मी जन्म आहे म्हणत असेल तर, मी मेलो म्हणत असेल तर, मी विद्वान म्हणत असेल तर, मी ब्रह्म आहे म्हणत असेल तर, तरी सुद्धा ते काय जीवलोकातच आहे. का, कारण विषय होतोय, दृश्य होतोय. म्हणजे जे जे काही तुम्हाला ज्ञान होतंय ते सगळं ज्ञान जीवलोकातलं आहे. कुठलंही ज्ञान असू द्या, सुखाचं ज्ञान असू द्या, दुःखाचं ज्ञान असू द्या, व्यावहारिक ज्ञान असू द्या, परमार्थिक ज्ञान असू द्या, हे सगळं कशात चाललं आहे, जीवलोकात चाललेलं आहे. जीवेन लोक्यते दृश्यते स जीवलोक. म्हणून जीवाची या बोधा गोचर जो हा धांदा तो जीवलोक शब्दा अभिप्रावो. हे एक व्युत्पत्तीनुसार व्याख्या सांगितली, म्हणजे जीव आणि लोक ह्या जीव लोक लोक शब्दापासून व्युत्पत्ती काय तयार झाली, जीवेन लोक्यते दृश्यते स जीवलोक. आता रूढीनुसार व्याख्या चालत आलेली संसाराची, संसाराची रूढीनुसार व्याख्या काय, कशाला संसार म्हटलं आहे, घरदार, बायका, मुलं, गुरुढोरं, याला आपण संसार म्हणतो. पण परंतु शंकराचार्यांनी व्याख्या थोडीशी वेगळी केली, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी, जठरे शयनम, य संसारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याला शंकराचार्यांनी संसार म्हटलं.
पण इथे मात्र ज्ञानोबारायांनी थोडीशी वेगळी व्याख्या सांगितली, तीच व्याख्या थोडीशी काय नेली, पुढं नेली, परिष्कृत करून सांगितली, सुधारून सांगितली. काय आहे संसार, काय आहे जीवलोक, मी जीवलोकात आहे की नाही कशावरून समजायचं, मी नेमकं आता कोणत्या लोकात आहे कशावरून ओळखायचं, अजून जीव लोकातच आहे का ब्रह्मलोकात गेलो का मुक्त झालो का नाही झालो कशावरून ओळखायचं, माझे ज्ञान काय सांगत आहे त्याच्यावरून सांगायचं. मी जर म्हणत असेल मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी मरणार समजायचं अजून कोणत्या लोकात आहे, जीव लोकात आहे. आगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मानने, तो जीवलोक मी म्हणे संसारूहन. भगवान परमात्मा सांगतात, ज्ञानोबाराय बोलतात, अगा उपजने आणि निमने. उपजने म्हणजे उत्पन्न होणे, निमने म्हणजे मरणे. अगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मानने. जन्म आणि मरण हे खरं मानणं, हे साचचे जे का मानणे, तो जीव लोको मी म्हणे संसारोहन. हे जोपर्यंत खरं मानत असेल, हे खरं मानणं जे आहे तेच जीव लोकाचं लक्षण आहे, आणि त्यालाच मी काय म्हणतो संसारू. त्याला संसारसुद्धा म्हटलं तरी काय हरकत नाही. संसार संसारात आहे समजायचं कशावरून, जन्म आणि मरण खरं समजणे याला संसार म्हणायचं. केवळ जन्म आणि मरण याला संसार म्हणायचं नाही. जन्म आणि मरण कशाला आहेत, शरीराला का आत्म्याला, शरीराला आहेत. आत्म्याला जन्म आहे का, आत्म्याला मरण आहे का, नाही. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. शरीराच्या ठिकाणी हे सगळं आहे. जन्म आणि मरण आत्म्याला आहे का, नाही. आत्मा कसा आहे, अविनाशी आहे, तो जन्माला येत नाही. न जा येते न मिरियेते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. शरीर जरी नष्ट झालं तरी तो नष्ट होत नाही. हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. मग अशा पद्धतीने आत्मा असताना देहाचे जे काही धर्म आहेत, जन्म आणि मरण, हे आपल्या ठिकाणी मानणं, मी जन्मणार आहे मानणं, मी मरणार आहे मानणं, म्हणजे कोणाचे धर्म आपल्यावर घेतले, आपण शरीर का आत्मा, आपण कोण आहे, आपण शरीर आहे का आत्मा आहे, आपलं मूळ स्वरूप आत्मा आहे का शरीर आहे, काय आहे, आत्मा आहे. आपण शरीर नाही, काय सगळा व्यवहार आपण चालविते व्यवहार सत्य म्हणून, आपण शरीर म्हणून व्यवहार करतो, व्यवहाराकरता ते ठीकही आहे, पण तात्विक दृष्टीने जर पाहिलं, परमार्थिक दृष्टीने पाहिलं, तर आपण शरीर नाही. का शरीर नाही आपण, शरीर आपण का नाही, कारण जे आपल्याला शरीर कळतं आहे की नाही, आणि जे ज्याला कळतं तो त्याच्यावर वेगळा असतो. शरीर मला कळतं का नाही, हे माझं शरीर आहे म्हणतो, माझ्याहून मी वेगळा असतो की नाही काही. शरीर जे आहे ते विकारी आहे, आणि आत्मा कसा आहे, अविकारी आहे. शरीराला जर एखादा रोग झाला, पायाला एखादा काहीतरी जखम झाली आणि ती डॉक्टर बरी होत नाही म्हणतात,
तुमचा शरीराचा पाय काढावा लागेल म्हणतात, कापून काढावा लागेल गुडघ्यापासून. पुढे जखम वाढत वाढत गेली, सुरुवातीला म्हणला नको नको नको, वाढत वाढत गेली आणि जखम जांघेपर्यंत गेली. म्हणतात आता जांघेपासून तुमचा पाय काढावा लागेल. तो म्हणतो पाय जाऊ द्या पण मला वाचवा. ह्याचा अर्थ पाय म्हणजे मी असतो तर वाचवा म्हणला असता पाय. पाय जाऊ द्या पण मला वाचवा. शेवटी खूपच दुःख झालं, खूपच त्रास व्हायला लागला, तर त्या ठिकाणी म्हणतो काही करा डॉक्टर, एखादं इंजेक्शन असं द्या, मला एकदा सोडवा या दुःखातून, या शरीराच्या दुःखातून सोडवा. म्हणतो याचा अर्थ काय, मी जो आहे शरीराहून काय आहे वेगळा आहे. जागृतीत हे शरीर असतं, स्वप्नात हे शरीर नसतं, दुसरं शरीर असतं. बरं, सुषुप्तीत दोन्ही शरीरं नसतात, पण ती त्या ठिकाणी काय असतो, मी असतो. मी लहानपणी हे शरीर जे जसं होतं तसं आता आहे का? देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मह्यती. शरीर लहानपणी जसं होतं तसं माझं आता राहिलं का असं म्हणतात, मला काय माहीत नाही. 21 दिवसात सगळं शरीर बदलतं. 21 का किती तुम्हाला माहिती असेल, जास्त डॉक्टरना माहिती. पूर्ण शरीर बदलतं, सगळ्या शरीरातल्या पेशी बदलतात. म्हणजे जे आपण आहे असं म्हणतो ते आपण नाही आहे. आपण काय आहे, तुम्ही कोण? तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही कोण? तुकाराम महाराज म्हणायचे का मी काय, तुकाराम आंबिले हा नाही. तुकाराम महाराज म्हणतात अक्षरा अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, वाहे निगम काळा पाहे निगम काळा, बोले विठ्ठल प्रसादे. म्हणजे काय, नसलेले शरीराचे धर्म जे आहेत, आज जन्म मरण हे शरीराच्या ठिकाणी आहे. अगा उपजने आणि निमने. जन्माला आलो आणि मेला हे साचची जे का मानने. वास्तविक पाहता जन्म आणि मरण शरीराच्या दृष्टीने आहे, आत्म्याच्या दृष्टीने जन्मही नाही मरणही नाही. पण शरीराचे धर्म आत्म्याच्या ठिकाणी मानणं, शरीराच्या दृष्टीने खरं असलेलं आत्म्याच्या दृष्टीने खरं मानणं, आपल्या ठिकाणी मानणं, म्हणजे जन्म आणि मरण याला खरं समजणं, हाच काय तो जीव लोको मी म्हणे संसारोहन. हाच खरा जीव लोक आहे, हाच खरा संसार आहे. म्हणजे संसार, संसार म्हणजे काय, जन्म मरण याला खरं समजणं म्हणजे संसार. जन्म मरण किंवा शरीरसुद्धा वास्तविक पाहता शरीर खरं का खोटं, आत्मदृष्टीने जर पाहिलं तर शरीरसुद्धा खरं नाही आहे. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नी देखले स्वप्न म्हटलं आहे शरीराला. अशी कोवी ज्ञानेश्वरीत गेली बघा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळी साशी नले वन, जे धुम्र रजाचे गगन ओतले. शरीरालाच म्हटले ना, जे स्वप्नी देखले स्वप्न, असं जर शरीर असेल तर अशा शरीराला मी म्हणणं, शरीराचे धर्म माझं म्हणणं, हाच काय आहे, संसार आहे. आता आपल्याला संसार आहे का नाही कशावून ओळखायचं? अगा उपजने आणि निमने हे साचचे जे का मानन. मी जर जन्म आणि मरण खरं समजत असलो तर मी संसारात आहे, मी संसारी. आणि मी जन्म मरण खरं समजत नसतो. तुकाराम महाराज म्हणतात नाही आम्हा यावे द्यावे मरावे लागत, आहो नित्य आहो अखंडित जैसे तैसे. ते आपल्याकडे नेहमी आपण सांगतो गोष्ट,
जनक महाराजांच्या दरबारामध्ये सत्संग व्हायचा आणि त्या सत्संगाला याज्ञवल्क्य ऋषी येऊन तो सत्संग करायचे. काय असेल त्यांची वेळ, 4 ते 5 आपली जशी आहे तशी त्यांची संध्याकाळची असेल किंवा 4 ते 5 समजा. आता कधी कधी जनक महाराजांना एवढं राज्य चालवायचं आहे म्हटल्यावर त्यांना यायला काय व्हायचा, वेळ व्हायचा ना. लांबून आल्यानंतर काय होतो, वेळ होतो. आता मी काल त्र्यंबकेश्वरचं कीर्तन करून आलो 10 ते 12, थोडा काय होणार आहे, वेळ होणार आहे. आता लांबून यायचं आहे, प्रवास आहे, ट्रॅफिक आहे. तसं जनक महाराजांना सगळं त्या ठिकाणी सांभाळून यावं लागायचं, सगळा राज्याचा कारभार पाहायचा आहे. तिथं बसलेली माणसं असायची आपल्यासारखीच, ते पण चुळबुळ करायला सुरुवात करायची. काही नाही, सुरू झाल्यावर ऐकायचं नाही, झोपायचं, पण येईपर्यंत चुळबुळ करायची. असे काय असतात मग ते चुळबुळ 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 त्यांची. हो, 5 मिनटं जर भजन जास्त केलं तर काय पाप लागेल काय माऊलीच्या दरबारात, पण भजन करायची तयारी नाही. मग ते चुळबुळ चुळबुळ चुळबुळ, काय येणार महाराज, काय येणार महाराज. याज्ञवल्क्य ऋषी येऊन बसायचे, सगळे लोक येऊन बसायचे, आणि महाराजांना यायला 5 मिनटं काय लागायचा, उशीर लागायचा. महाराज का सुरू करत नाहीत अजून, ते म्हटले अरे तो ये जनक आला नाही अजून म्हणून सुरू करत नाही म्हणे. तेवढ्यात जनक यायचा, आला की महाराज प्रवचन सुरू करायचे. महाराजांचं प्रवचन सुरू झालं की महाराज सारखं ते जनकाकडे बघून सांगायचे. आता तिथं बाकीचे आलेले असायचे, ते म्हणायचे बघा महाराज त्यांच्याकडेच बघतात आणि प्रवचन सांगतात, आमच्याकडे कुठं बघतात. मग लगेच दुसरा म्हणायचा अरे तो राजा त्यांना पाकिट देतो. लोक काय करतील, प्रवचनात बसलं तरी कोणाच्या मनात काय, हो काही सांगता येत नाही बरं का. जिथं बसलं तिथं वाशे मोजायला सुरुवात करतात. प्रवचनाला आले म्हणजे काय सगळी शुद्ध बुद्धी झाली तर असं नाही बाबा. कोणाकडं बघितलं त्याची चर्चा. आता ते महाराज त्यांच्याकडे का बघत होते, जनक राजा अधिकारी होता म्हणून त्याच्याकडे बघून सांगत होते. कारण वक्त्याचं असं असतं, अधिकारी माणसाकडे बघून सांगितलं तर त्याला सांगायला अवसर येतं. तुमच्याकडे बघून सांगितलं तुम्ही झोपत असले तर मी सांगायचं डोक्यातलं जाईल ना माझ्या सगळं, वक्त्याच्या डोक्यातलं निघून जातं सगळं. म्हणून वक्ता काय करतो, जो नीट ऐकतो, जो अधिकारी आहे, जो साधना करतो, जो ओव्या सांगतो त्याच्याकडे बघून सांगतो. पण ते लोकांना, मग लोक अशी चर्चा करायला लागल्यानंतर ते याज्ञवल्क्य ऋषी होते ते म्हटले आता ह्या लोकांना जनकाचा अधिकार दाखवून द्यायचा. मग त्यांनी काय केलं, याज्ञवल्क्य ऋषींनी, ते सिद्धी होते त्यांच्याकडे सगळ्या, आणि त्या जनकनगरीला खोटी खोटी आग लावली. आता आग लागल्यानंतर गावाला आग लागली, गावात आग लागली, सगळे लोक धावत पळत यायला लागले. प्रवचन, अहो तुमच्या घराला आग लागली, गोपालराव तुमच्या घराला आग लागली, गणपतराव तुमच्या घराला आग लागली. आता गोपालराव थांबतील का प्रवचन, उठायचे आणि जायचे. आग जळत जळत त्या मंडपाच्या जवळ येऊ लागली. तिथे काही भगवे कपडेवाले बसलेले होते, जे असे म्हणत होते ना ते भगवे होते बाहेरून, आतून भगवे नव्हते. ते म्हणायला लागले अरे आपल्यासुद्धा त्या कमंडलू आहे, काठे असतील, लंगोटे असतील, त्या जळून जातील, आपल्या झोपड्यामध्ये आहेत, त्या घेऊन येऊन मग प्रवचनात बसू. तेही उठून गेले, एकटा जनकच राहिला. आग जळत जळत जनकाच्या पायाला येऊन जळायला लागली. याज्ञवल्क्य ऋषी म्हणायला लागले जनक महाराज कोणीच नाही मंडपात. तेवढे ते संन्याशी आले होते हे चर्चा ऐकायला. सगळे उठून गेले, आग लागलेली ना, आग जळत जळत तुमच्या पायाला आलेली आहे, प्रवचन चालू ठेवायचं का बंद ठेवायचं. जनक महाराज म्हणले महाराज प्रवचन कशाला बंद करायचं, अहो पण तुम्ही जळताल ना म्हणे. ते म्हटले माझं शरीर जळेल, मी जळत नसतो. नैनम छिंदंती शस्त्राणि, नैनम दहती पावक, न चैनम क्लेदयंत्यापो, न शोषयती मारुत. मी जळत नाहीत
तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक भाव जळे। आगा उपजन्या आणि म्हणे हे साचची जे का मानने, तो जीव लोक मी म्हणे संसारोहन। नंतर मग महाराजांनी त्या भगव्या कपडेवाल्यांना विचारायचं, तुमच्याकडे बघून सांगू का ह्याच्याकडे बघून सांगू? ते म्हणे त्याच्याकडंच सांगा। आम्ही भगवे कपडे जरी घातलेले असले तरी खरं संन्याशी तो आहे। मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जा। तो जरी व्यवहार करत असला, तो जरी राज्य चालवत असला, तो जरी घरात राहत असला, पण त्याला मी माझं नाही। आणि आपण जरी जंगलात गेलेलो असलो सारखं मी माझं करत असलो, अजून संसारातच आहे समजायला हरकत नाही। हा मात्र संसारात नाही। म्हणून आगा उपजने आणिने म्हणे साचचे जे का मानने, तो जीव लोको म्हणे संसारू हन। एवं विविध जीवलोकी तू माते ऐसा अवलोकी, जैसा जैसा चंद्रु का उदकी उदकातीत। एवंविध म्हणजे अशा प्रकारे। जीवलोक जो आहे त्याच्यात काय काय सांगितलं आतापर्यंत, एवंविध हां काय काय त्याच्यात, जन्म आहे, मरण आहे, मी आहे, तू आहे, हे आहे, जगत आहे, हा काय आहे सगळा जीव लोक। जीवाचे या बोधा गोचर जो हा धांदा, किंवा जेवढं काही गोचर होतंय सो माया जाणव भाई हे होतं तिथं, ते लक्ष्मण गीतेमध्ये आलेलं आहे। जेवढं काय गोचर होत आहे, जेवढं काय दिसतंय सगळी माया आहे। म्हणून एवंविध जीवलोकी अशा प्रकारे जन्म मरण, मी करता मी भोगता, मी हे केलं मी ते केलं, हे सगळं जीवलोकी। असं जरी असलं तरी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात तू माते ऐसा अवलोकी, माझ्याकडे लक्ष ठेव। या संसारात सुद्धा मी कसा आहे, जैसा चंद्र का उदकी उदगात उदकात उदकातीत। ज्याप्रमाणे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, पाणी हलत असेल तर ते हलल्यासारखं दिसतं, पाणी गढूळ असेल तर ते गढूळ दिसतं, पाणी स्थिर असेल तर ते स्थिर झाल्यासारखं दिसतं, परंतु चंद्रावर त्याचा काय परिणाम होतो, चंद्र मात्र याच्यापासून अलिप्त असतो। असं अनेक ठिकाणी हे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत दिलं आहे। जाळ जळी पांगले, चंद्रबिंब दिसे आतोडले, हां आणखीन नक्षत्राचे आभासा, साठी घातू झाला तया हंसा, रत्नविद्येची आशा रिगोनिया। चंद्रबिंब जरी आपल्याला हलत असलेलं दिसलं तरी चंद्रबिंब जसंच्या तसंच आहे। तसं भगवान परमात्मा म्हणतात या संसारात अर्जुना तू जरी असलास तरी सुद्धा मला जर तू पाहिलंस, स्वतःला जर तू माझ्याप्रमाणे जाणलंस, तू माझा अंश आहेस, त्यामुळे तू सुद्धा माझ्याप्रमाणेच आहेस। या संसारात मला पाहत असताना तू कसा पाहायस, मला पाहिलंस तर सगळं तुझं दुःख आपोआप जाईल। संसारात तुझं लक्ष माझ्याकडं नाहीच आहे म्हणून तुझ्या जीवनात दुःख आलं आहे। का जीवनात दुःख आलं? देवाला विसरला म्हणून दुःख आलं ना। का जीवनात दुःख आलं? परमात्म्याचं चिंतन करत नाही म्हणून दुःख आलं। स्वतःला करता मानलं, स्वतःला भोगता मानलं, नाही नाही नुसतं शरीरालाच मी मानलं नाही, शरीर संबंधीला माझं मानलं। घर गेलं तर म्हणतो मी मेलो, आता घर तू आहेस का?
धन गेलं तर म्हणतो मी मेलो, एखादा घरातलं मेलं तर म्हणतो मी काय जगत नाही, आता मला काय करायचंय जगून. तू त्याच्याहून वेगळा आहेस. नवे नवे शरीर गेलं तरी तू जात नाहीस, असा तू आहेस. शरीराच्या कोणत्याही धर्माने लिप्त होणारा तू आहेस का त्याच्यापेक्षा वेगळा तू आहेस? त्याच्यापेक्षाही तू वेगळा आहेस. पण असं असताना एवंविध जीव लोकी, भगवान म्हणतात तू एक काम कर बाबा अर्जुना, तुला जर या सगळ्या दुःखातून सुटायचं असेल, जीवलोक म्हटलं की दुःख आहेच, संसार आहे, तिथं उपजन आहे, निम्न आहे, सुख आहे, दुःख आहे, संसाराचं स्वरूपच आहे. कोणतरी मरणार, कोणतरी जाणार, कोणतरी जन्मणार, कोणतरी अपमान करणार, कोणतरी येऊन शिवे देणार, संसाराचं स्वरूपच आहे. अशा संसारामध्ये असताना तू माते आयसा अवलोकी, तू माझ्याकडे लक्ष ठेव, मला असा तू पहा. बाहेर कुठं पाहू नकोस, मी तुझ्या हृदयातच बसलोय. एरवी सर्वांच्या हृदय देशी आहे मी तुझ्याबरोबर. पण त्या मला तू त्याच्यात घुसळून टाकलं, मलासुद्धा तू नीट ओळखत नाहीस, मलासुद्धा तू नीट जाणत नाहीस, मलासुद्धा तू शरीर मानायला लागला, मलासुद्धा तू सुखी मानायला लागला, मलासुद्धा तू दुःखी मानायला लागला, मला जन्मणारा मानायला लागला, मला मी तसा आहे का? माते आयसा अवलोकी, मला तू नीट जाणून घे. मला जाणून घे म्हणजे तुला नीट जाणून घे, कारण तू आणि मी वेगळा नाही. म्हणून मला तू असं जाणून घे, कारण मी जो आहे तोच तूच आहे, तू आहेस, माझ्याहून तू काही नाहीस, वेगळा नाही. कसा अवलोकी चंद्र जैसा उदकी उदगा उदकातीत, उदकाने भिजल्यासारखं जरी चंद्र दिसत असला, उदकात तो प्रतिबिंबित झालेला असला, तरीसुद्धा शरीरात प्रतिबिंब झालेला प्रतिबिंबित असलेला हा जो जीव आहे, त्या जीवाच्या धर्माने जरी लिप्त झालेला दिसला, जन्म मरण सुख दुःख मानत असला, तरी वास्तविक पाहता त्याच्या ठिकाणी जन्मही नाही, मरणही नाही, सुखही नाही, दुःख नाही, असा तो त्याहून अलिप्त आहे. आधी जे नाही तया लागे तू हृदयशी काही, आविट ते पाही चैतन्य आपुले जे साचे, ते कल्पांती न वचे, हे जाणून गताचे न सोची जो. तू काही अजिबात मानू नकोस. पैजे काश्मीराचा रवा, कुंकुमावरी पांडवा, आनिका गमे लोहिवा तो तरी नव्हे. वास्तविक पाहता हे सगळं भ्रमाने तुला वाटतंय, आपल्या ठिकाणी हे सगळं दिसतंय, पण जरी दिसत असलं त्या रामायणाच्या सुरुवातीला प्रश्न विचारला भरद्वाज ऋषींनी, याज्ञवल्क्य ऋषीला प्रश्न विचारला, राम तत्व मला समजून सांगा, कारण मला सगळं माहिती आहे म्हटले, राम तर रामायण सगळं पाठच आहे म्हणे माझं. एक राम अवधेश कुमारा, मला माहिती आहे अयोध्येत जन्माला आले, पुढं वनात जावं लागलं, सीतासमेवर झालं, आणि मग पुढं सीतेचं हरण झाल्यानंतर त्यांनी स्वतः युद्ध केलं आणि रावणाला मारलं, सीतेकरता शोक केला, हे सगळं रामायण मला माहिती आहे. पण मला तर माहिती आहे की राम ब्रह्म आहे, राम अविनाशी आहे, मग त्याच्या ईश्वर आहे, मग त्याच्या जीवनातही सुखदुःख का, त्याच्या जीवनात सुद्धा रागद्वेष का? मला संशय निर्माण झाला आहे, म्हणजे राम तत्व मला नीट कळलं नाही, समजून सांगा. मग सगळं रामायण सांगावं लागलं त्याच्याकडे. हे सगळं जरी दिसत असलं तरी रामाच्या ठिकाणी हे काहीच नाही, ही सगळी रामाची काय आहे, लीला आहे. तसं हे तुमच्या ठिकाणी दिसत असलं तरी तुमच्या ठिकाणी काहीच
हा लीला आहे तुमची, तुम्ही रडत असले काय, तुम्ही हसत असले काय, मी जन्माला आलो म्हटले काय, मी मेलो म्हटले काय, एखाद्याच्या थोबाडीत मारली काय, तुमची काय चाललेली आहे? थोबाडीत परत खायची तयारी ठेवा मग लीलेने. म्हणून पै काश्मीराचा रवा, कुमकुमावरी पांडवा, आणिका गमे लोहिवा तो तरी नव्हे. त्याच्याकरता दोन उदाहरणं दिली सुंदर, बघा कोणती कोणती. काश्मीराचा रवा म्हणजे काश्मीर म्हणजे स्फटिक, स्फटिकाचा खाडा. कुंकुमावरी पांडवा, अर्जुनाला भगवान परमात्मा या ठिकाणी पांडव म्हणतात. पांडव जसा, पांडव जसे पवित्र वंशातले आहेत, शुद्ध स्फटिकासारखं जीवन आहे त्यांचं, पांडवांचं, तसा हा स्फटिक आहे. हा स्फटिक कशावर ठेवला? काश्मीराचा रवा कुंकुमावरी म्हणजे केशरावर ठेवला, लाल रंगावर ठेवला. केशरावर जर स्फटिक ठेवला तर आनिका गमे लोहिवा, बरोबर ना, लोहिवा. ज्याला माहिती नाही खाली काय ठेवलाय, केशर, त्याच्यावर काय ठेवलाय, स्फटिक. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे खाली केशर आहे वर स्फटिक आहे, त्यामुळं केशर लाल आहे, स्फटिक त्या केशरामुळे लाल दिसतोय, स्फटिक लाल नाही. ज्याने ठेवलं आहे त्याला कळतं, पण ज्याला माहिती नाही, ला आनिका गमे, आनिका म्हणजे दुसऱ्याला, गमे म्हणजे वाटतो, कसा वाटतो, लोहिवा तो लाल वाटतो, लाल स्फटिक ठेवलेला आहे असं म्हणतो, पण खरा आहे का तो तरी नव्हे, तो लाल नाही, तो कसा आहे, पांढरा शुभ्र आहे, स्फटिक आहे तो, त्याला कोणताच रंग नाही. हां, दर्पणाची या जवळिका, दुजेपण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहित्व ये, तैसा गुण संपर्के संगमे आजत्वा हा अजन्मा हा जन्मे, तैसा गुण संगमे अजन्मा हा जन्मे पावतो ऐसा गमे एरवी नाही, म्हणजे जन्म प्राप्त होतो असं वाटतं एरवी नाही. दर्पणाचे जवळिका, दुजेपण जैसे ये मुखा, मुखाला दर्पणाच्यामुळे दुजेपण येतं का, कुंकमे स्फटिका लोहित्व ये, स्फटिक जसा तसा तसा आत्मा कसा आहे, स्फटिकासारखा आहे, नित्य शुद्ध मुक्त, मुक्त पांढरा शुभ्र, त्यात कुठलं जन्म नाही, मरण नाही, विकार नाही, सुख नाही, दुःख नाही, काही नाही, असा काय आहे, आत्मा आहे की नाही, काहीच येत नाही असा आत्मा आहे. पण तो आत्म्याच्या शेजारी ठेवला काश्मीराचा आपलं काश्मीराचा रवा कुंकुमावरी, कुंकुम म्हणजे हे, हा केशर. पण आता हे काय, इथे काय घ्यायचं आपल्याला, अज्ञान, शरीर, मन हे सगळे कुंकुमासारखे आहेत, आणि हे वेगळे आहेत, पण वेगळे असताना सुद्धा जवळ आल्यामुळे त्या, जसं लाल धर्म जो आहे तो केशराचा आहे, तो इकडे दिसायला लागतो. वास्तविक पाहता काही संबंध नाही, स्फटिक बाजूला केला का जसाच्या तसाच आहे, तसा आत्मा जसाच्या तसाच आहे, पण शरीर संबंधाने मी जन्मलो, मी मेलो, मी सुखी, मी दुःखी, मी करता, मी भोगता, असे सगळे धर्म आत्म्याच्या ठिकाणी दिसायला लागतात. मी केलं म्हणतो,
वास्तविक पाहता काही तो करत नाही. किंवा आणखीन बरोबर आहे ना, एवढंच ना, तैसे अनादिपण न मोडे माझे अक्रियत्व न खंडे परी करता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती. तसं स्फटिक जो आहे तो लाल नसताना सुद्धा कुंकाच्या संबंधाने किंवा केशराच्या संबंधाने लाल दिसतो, वास्तविक तो लाल नाही. तैसे अनादिपण न मोडे, माझं अनादिपण मोडत नाही. पुन्हा माझे अक्रियत्व न खंडे, मी अनादि जसा आहे तसाच राहतो, मी नित्य जसा आहे तसाच राहतो. माझे अक्रियत्व न खंडे म्हणजे मी काही करत नाही, अकर्ता अभोक्ता आहे ते खंडन होत नाही, मी तसाच राहतो. मग का हो हे दिसतंय सगळं, त्याने हे केलं, त्याने ते केलं, ईश्वराने सृष्टी केली, ईश्वराने हे केलं, रावणाला मारलं, आणखीन कंसाला मारलं, त्याने हे केलं, त्याने आम्हाला सुख दिलं आणि त्यांना दुःख दिलं, हे माझे अक्रियत्व न खंडे परी करता भोगता ऐसे आवडे. पण तो करता वाटतो, तो भोगता वाटतो, ते जाणगा भ्रांती भ्रमाने. जसं स्फटिकाच्या ठिकाणी भ्रमाने आपल्याला केशराची लालिमा दिसते, त्याप्रमाणे भ्रमाने शरीराचे धर्म जे आहेत ते आपल्या ठिकाणी दिसतात. माझ्या ठिकाणी सुद्धा म्हणून भगवंताला नाही भ्रांती बरं का, हे जीवाला भ्रांती आहे. आणि भगवान म्हणतात हा जीव माझाच अंश नाही, मीच आहे तो, मला भ्रांती नाही. नमाम कर्माणि लिंपन्ति नमे कर्म फले स्पृहा इति माम योभी जानाती. ते मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, आयशे जेने जाणितले तो. जसा मी आहे ना तसाच तू आहे. मी असंगने माझे अनादिपण न मोडे, जरी करताना दिसला, कारण प्रकृतीचा संबंध आला का ते करताना दिसतंय, होताना दिसतंय, पण माझे अनादिपण न मोडे, त्याच्यात माझा अनादिपणा काही नष्ट होत नाही. मी जन्माला आलेला दिसलो तरी मी जन्माला आलो आहे का? माझे आजत्व जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मूर्तीचे नि मेळे मूर्तचे होनी खेळे परी अमूर्तपण न मेळे दादुले. तो जरी करत असला, जन्माला आला, परमात्मा जन्माला आला का, त्याचं अनादिपण मोडलं का? नाही नाही म्हटले, तो जन्माला आला. तो जन्माला आला म्हणजे खरं तो जन्माला आलाच नाही, शरीर जन्माला आले. आणि त्या शरीराला जन्माला आलेलं मी जन्माला आलो असो म्हणतो. चळवळीचे नि लोभे आला आला म्हणते आणि मेला म्हणतात. देहाचे मोठके उभे चेतना ते तो उपलभे, ते चळवळीचे नि लोभे आला आला म्हणती. आले आले आणि पाठी हा भोग क्षणा पैसे, देह गेलिया गेलिया तेथ ते न दिसे, ते तर गेला गेला ऐसे बोबाती का गेले ओ गेले म्हणतात. चांगले होते, रोज प्रवचन सांगत होते, पण ते काय झाले, गेले. वास्तविक पाहता गेलाही नाही, आलाही नाही. गेलं आणि आलं हे धर्म जे आहेत ते कशाचे आहेत, शरीराचे आहेत. पण त्या देहाचे धर्म माझ्यावर आरोपित करून मलाही म्हणतात, देव असा आहे
देवता ओजानंती मा मूढा मानुषीम तनुमाश्रितम परमभाव मजानंत नंतो मम भूत महेश्वरम। म्हणून आकार एक पुढा देखती कवदेव येणे भावे भट नाही म्हणून माते येणे प्रकारे जाणती मनुष्यायशेने आकारे ज्ञानचिते अंधारे ज्ञानाशी करी तैसे अनादिपण न मोडे। माझा अनादिपण काय मोडत नाही जरी जीवाला आलेलं असलं तरी जन्माला आलेलं असलं तरी अनादिपण मोडत नाही। जरी करताना दिसत असला सर्व काही करताना दिसत तो सृजीपाळी संवारी ऐशी बोलती चराचरी त्या अज्ञान गावधारी पंडुकुमारा त्याने हे केलं त्या तो करत असलेला आपल्याला जर दिसत असला किंवा हां त्याने केला मातू बोलू नये तो करत असेल दिसत असेल पण माझे अक्रियत्व न खंडे। पण आत्म्यात काय करतापणा आला का आत्म्याचा करतापणा काय बिघडला का जसा आहे तसाच आत्मा आहे परी करता भोगता ऐसे आवडे मग करता भोगता असं वाटतं जीवाला मी केलं मी ते केलं मी ते भोगलं मी पुण्य केलं मी सुख भोगलं मी पाप केलं मी दुःख भोगलं करता भोगता असं वाटतं की नाही केलं की सांगावं वाटतं आहे केलं की अहंकार येतो आहे हे सगळं कशामुळे चाललं आहे म्हणतात करता भोगता ऐसे आवडे हे आवडे त्याची त्याला कर्मत नाही करता भोगता त्याला आवडीने व्हावं वाटतं आपलीचा आवडी धरून खेळूया हा तसा जीव जो आहे तो सुद्धा आवडीमुळे करता होतो आवडीमुळे भोगता होतो आवडीमुळे जन्मणारा होतो आवडीमुळे मरणा। पण हे सगळं कशात चाललं आहे भ्रांती वास्तविक पाहता त्या ठिकाणी कर्तृत्व नाही त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व नाही तो कसा आहे एत आत्मतत्व हे उदासीन ते ना हेतू ना उपादान न आंगे करी संवाहन कार्यसिद्धीचे हे काही करतही नाही काही करवतही नाही असा आत्मा आहे। आणि असं असलेलं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी स्वतःला तो करता मानतो भोगता मानतो जन्मणारा मारतो मरणारा मानतो हे सगळं कशामुळे मानतो किंबहुन आत्मा चोखट चोखटू होऊनी प्रकृतीशी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया। किंबहुन म्हणजे आता जास्त काय सांगत बसू तुला फार सांगितलं उदाहरणं सांगून आत्मा चोखटू आत्मा कसा आहे चोखटू चोखट आहे शुद्ध आहे पवित्र आहे आत्म्याचा चोखटपणाविषयी ओव्या सांगा आत्म्याच्या ठिकाणी कोणताच मल नाही अनादि नित्य शुद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणून शस्त्रादिके छेदू न घडे या ठीक आहे। आत्मा हा कसा आहे चोखट आहे किंबहुना आत्मा चोखट कशानेच मलिन होत नाही जय जय देव निर्मल। मी चोखट का म्हटलंय किती मलिन करण्याचा प्रयत्न केला तरी मलिन होत काही काही वस्तू अशा असतात त्या एकांतात असल्या तर मलिन होत नाहीत पण लोकांतात आल्या संबंध आला कोणाचा तर ते काय होतात मलिन होतात। काय काय अशा वस्तू आहेत लोकांत वस्तूशी त्याचा संबंध आल्यानंतर ते पवित्र होतं पण ते मलिन होत नाही
तसा आत्मा आहे. आत्मा कशानेच कधीच कुठेच मलिन होत काही होऊ द्या, कशाचे संपर्कात येऊ द्या, तो आत्मा कसा आहे चोखट. पुत्रेच्या शरीरात गेला म्हणून आत्मा पुत्र झाला का? दुष्टाच्या शरीरात गेला म्हणून आत्मा वाईट झाला का, पापी झाला का? पशूच्या शरीरात गेला, चांडाळ्याच्या शरीरात गेला, आत्मा मलिन झाला का हो? किंबहुना आत्मा चोखटू. पुढं काय होऊनी, पण झालं काय? होऊनी प्रकृतीशी एकवटू. प्रकृती जी आहे त्या प्रकृतीशी तो काय झाला? एकरूप झाला. तिच्याशी त्याने तादात्म्य केलं. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे मती भ्रमे, करता येणे नामे बोलिजे जीव. प्रकृतीचे एकवट झाला म्हणजे प्रकृतीरूप तो झाल्यासारखा. भ्रमाने प्रकृतीच मी म्हणायला लागला. पुढं काय म्हटले? बांधे प्रकृती धर्माचा पाटू. अविद्या कार्य शरीर त्याच्याशी एक होऊन शरीराचे जन्म मरणादी धर्म आपल्याच ठिकाणी पाहू लागला. प्रकृतीशी एकरूप होतो. चैतन्याचा स्वभाव आहे, तो ज्या ज्या उपाधीशी संयुक्त होतो त्याच्याशी तादात्म्याला पावतो. जसं पाणी एकरूप होऊन तो प्रकृती अनेक धर्मवान किंबहुना जेवढे म्हणून धर्म आहेत ते तिचेच आहेत ते आपले ठिकाणी मानायला लागला. बांधे प्रकृती धर्माचा पाट. पाटू शब्दाचा अर्थ काय करायचा? पाटू. बांधे प्रकृती धर्माचा पाटू. प्रकृतीचे जे काही धर्म असतील त्याच्याशी सुद्धा तो संलग्न होतो. आपल्याकडे मला आता तोच अर्थ असेल नाही, पाट लावला म्हणतात. पाट पाट लावणं कशाला म्हणतात? संबंध जोडणं. जे दुसरं लग्न असतं तिचा त्याच्याबरोबर काय लावला? पाट लावला. असं एक आहे म्हणजे तादात लग्न लावलं आहे ना पाट शब्द लावणे. किंवा पाट शब्दाचा अर्थ पट्टाभिषेक, तो शत्याशी आसनावर जाऊन बसतो असंही करता येईल. तर प्रकृती म्हणजे शरीर या इथे, आणि प्रकृती धर्म म्हणजे शरीराचे धर्म. इंद्रिय गुणाधारे राहटती निज व्यापारी पर कर्म बलत्कारे आपादी जो. आता याच्यात आपल्याला वयव्या अशा पाहिजेत, प्रकृतीचे धर्म हा आपल्यावर घेतो. प्रकृतीचे कर्म मी केली म्हणतो, प्रकृतीचे धर्म माझे म्हणतो, म्हणजे शरीराचे धर्म माझे म्हणतो. राजा पराधीनू झाला का सिंह रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. आहे हा राजा, आनंदाचा राजा आहे, स्वानंद साम्राज्याचा राजा आहे, पण तो काय झाला? पराधीन झाला. त्याने लग्न केलं ज्या बाईबरोबर ती दुःखी आहे, ती चुकीची आहे. एवढा मोठा राजा आहे पण तिच्या म्हणण्याप्रमाणे ऐकायला लागला. खाऊ नाही ते खायला लागला, पिऊ नाही ते प्यायला लागला, बसू नाही ते बसायला लागला. का? पराधीन झाला. किंवा सिंह रोगे रुंदीला, एवढा मोठा सिंह असलेला जीव पण रोग झाला त्याला. कुठला? आत्मया जीवबुद्धी जे लागली क्षय व्याधी निरोजा करी. जीवबुद्धी त्याला निर्माण झाला, हाच रोग आहे. आणि मग स्वतेजा मुके, हे सगळे धर्म जे आहे किंबहुना आत्मा चोखटू, होऊनी प्रकृतीशी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू. हे प्रकृतीचे जे धर्म आहेत, शरीराचे धर्म आहेत, जन्म मरण सुख दुःख सगळे त्याच्याशी याने पाट
ते आपले आहेत असं मानायला लागला. प्रकृती झाले पणे पुरुषा गुण भोगणे. हा उदास अंतुरी गणे हो. किंवा आता आमच्याकडच्या ओव्या घ्या जरा. आज्ञान थोरिये आणिजे आपण पे तरी नेणेजे ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञांचे. हाची उभयोगू बुजे बापात सांगू सत्तेचा नैसर्गिक स्वभाव हा. हे काय लागत नाही तो एवढ्या पक्क्या नाही बसत बरं का. आणि मग कशा पद्धतीने प्रकृतीचे धर्म आपल्यावर घेतो आणि कसा सुखी दुःखी होतो ह्याचं स्पष्टीकरण पुढं करतात. त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदहरी विठ्ठल.